निप्पाणी येथे मोफत सरकारी कोविड सेंटरची मागणी. निप्पाणी व निप्पाणी सह परिसरात सध्या दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून कोरोनामुळे मृत्यूचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. सध्या कोरोनाची लागण झालेल्या गरीब रुग्णांसाठी होणारा औषधोपचाराचा खर्च परवडण्यासारखा नाही. लॉकडाऊनमुळे सर्वसामान्य कष्टकरी नागरिकांची आर्थिक स्थिती अत्यंत बिकट बनली आहे. एक वेळ जेवण करणेही मुश्किल बनलेले आहे. कित्येक गरीब रुग्ण हे उपचार वेळेत न मिळाल्यामुळे मृत्यूमुखी पडलेले आहेत. यासाठी निप्पाणीमध्ये महात्मा गांधी रुग्णालय येथे सर्व सोयीनिशी मोफत कोविड सेंटर सुरू करण्याची मागणी निप्पाणी व निप्पाणीसह परिसरातील जनतेतून होत आहे. महात्मा गांधी रुग्णालयात पुरेसे बेड व व्हेंटिलेटर यांची पुरेशा प्रमाणात व्यवस्था व्हावी व गोरगरीब जनतेला विनामूल्य मोफत उपचार मिळावे यासाठी सामाजिक कार्यकर्ते प्राध्यापक डॉक्टर अच्युत माने व सामाजिक कार्यकर्त्या प्राध्यापिका कांचन बिरनाळे यांनी माध्यमांशी संवाद साधला. बेड उपलब्ध नाहीत. आता परवा एक रुग्ण इथं होता, एक महिला, ती संकेश्वरला गेली, हुक्केरीला गेली, बेळगावला गेली, तिला कुठेही बेड मिळाला नाही, तिचा मृत्यू झाला. अशी जर मृत्यू होत असतील पण हे चिंताजनक आहे आणि याची तातडीने गंभीरपणे दखल सर्वसामान्य आणि जनतेनं आणि लोकप्रतिनिधींनी शासकीय अधिकारी घेणं आवश्यक आहे. यासाठी जर व्यापक प्रमाणामध्ये काही मोहीम करायची असेल तर त्याची आम्ही तयारी करणार आहोत. की आता सध्या पॉझिटिव्ह जे पेशंट्स आहेत त्यांना गांधी हॉस्पिटलमधून सरकारच्या माध्यमातून रेमडेसिवीर सारखी औषधं जी आता फ्री ऑफ कॉस्ट मिळायला लागलेली आहे. पण त्यातही असा प्रॉब्लेम आहे की बरीच लोक ही जी इन्फेक्शन्स आहेत पण पॉझिटिव्ह रिपोर्ट दाखवत नाही, त्यांचं काय? त्या लोकांना पण ह्या सगळ्या अँटीबायोटिक्सची आणि ह्या इंजेक्शन्सची गरज आहे. आणि अशी लोकं मुद्दाम जाणीवपूर्वक घरातून ते बाहेर पडायला तयार नाही आहे कारण त्यांच्याकडे पैसा नाही आहे. आणि त्यामुळे अशा अनेक लोकांचे जीव मुकण्याची शक्यता जास्त आहे. आणि त्यासाठी म्हणून शक्य तितक्या तातडीवर युद्ध पातळीवर म्हणायला हरकत नाही पण गांधी हॉस्पिटलमध्ये कोविड सेंटर होणं ही गरजेची गोष्ट आहे.